राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीमध्ये मराठा मोर्चाबद्दल चर्चा झाली. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. मराठा समाजात मोठा वर्ग गरीब आहे, त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे. हा विषय राज्य सरकार आणि केंद्राच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे संसदेत यावर चर्चा व्हायला हवी आणि या चर्चेसाठी मोदींनी पुढाकार घ्यावा अशी मागणी शरद पवारांनी यावेळी केली. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयासमोर असणाऱ्या याचिकेवर आज सरकार आपली बाजू मांडणार आहे. प्रतिज्ञापत्राद्वारे सरकार आपली बाजू मांडणार आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज का आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी 70 अधिक पुरावे सरकारनं गोळा केले आहेत, त्यामुळे हे पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सरकार वेगवेगळ्या मंचावरून सांगण्यात आलं आहे. तरीसुद्धा राज्यात सुरू असलेला मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीला अत्यंत महत्व आहे. मोठ्या शहरांमध्ये निघणाऱ्या मूक मोर्चाने एक मराठा लाख मराठा या वादळानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना गाव पातळीवरही मराठा मोर्चा निघत आहेत. जळगाव जिल्ह्याच्या अंमळनेर तालुक्यातील पातोंडा परिसरातील पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थांनी मराठा मोर्चात हजेरी लावली. 4000 वर लोक यात सहभागी झाले होते. मोर्चाचं नेतृत्व सर्व तरुण मुलींनी केलं. महा ई सेवा केंद्र आपल्या सरकार सेवेतर्फे सुरू करण्यात येत आहेत. हे CSC केंद्र हे प्रत्येक गावात सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे प्रत्येक गावागावात समन्वय साधण्यासाठी जिल्ह्याच्या मुख्यालयात एक CSC वेलफेअर सोसायटी स्थापन करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. त्याच अनुषंगानं लातूर शहरात CSC वेलफेअर सोसायटी कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे कामगार कल्याण तथा कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भगवानगडाच्या पायथ्याशी केलेल्या भाषणावरून जोरदार वाद पेटला आहे. जानकरांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अपमान केलाय, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचंही धनंजय मुंडे यांनी Zee24 सांगितलं. तर वैचारिक मतभेद असू शकतात, पण अशा शब्दात टीका करणं गैर असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी असा टोलाही अजित पवारांनी हाणला आहे. महादेव जानकरांनी भगवानगडावर केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ठाणे पुणे पिंपरी चिंचवड औरंगाबाद बीड जळगावसह राज्यभरात आंदोलन केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जानकरांच्या पुतळ्याचं दहन करून जोडे मारू आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादेत जानकरांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढण्यात आली. जानकरांनी माफी मागण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. जळगावात जानकरांच्या पुतळ्याचं दहन करताना पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला. पुतळा दहन करून न दिल्यानं कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद रंगला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी जानकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्येही जानकरांनी केलेली टीका आणि त्यानंतर राष्ट्रवादी केलेलं आंदोलन याचे पडसाद बघायला मिळाले. बारामती हॉस्टेलमध्ये 4 ते 5 विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकल्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न अयशस्वी ठरला. या 4 ते 5 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. महादेव जानकर एका कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत. तिथे त्यांच्या तोंडाला काळो फासण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांनीही जानकर यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. सर्जिकल स्ट्राईक कुठल्याही राजकीय पक्षांनी नव्हे तर आपल्या देशाच्या सैनिकांनी पार पाडला आहे, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी पहिल्यांदा सर्जिकल व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे. तसंच याआधी कधीही सर्जिकल स्ट्राईक झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आल्यामुळे शहरातील जनजीवन अस्तव्यस्त झालं आहे. या शहर बस वाहतूक व्यवस्था आणि जिल्ह्यातील ग्रामीण यंत्रणेला जोडणारी बस वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. दोन गटातील तणावामुळे सर्वाधिक नुकसान सार्वजनिक परिवहन सेवेचं झालं आहे. याचा फटका शहरातील हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनाला बसला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगावात अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद अजूनही नाशिक शहरात जिल्ह्यासह पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचा पेव फुटल्यामुळे दगडफेक जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे. पोलिसांनी शहरातून सशस्त्र संचलन करून नागरिकांना धीर दिला.
नाशिक मध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर आले होते। पीडित मुलीची आणि कुटुंबियांनी त्यांनी भेट घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली। जिल्ह्यातील जातीय सलोखा जपण्याचा सल्ला त्यांनी आंदोलकांना दिला। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमधील तणावपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। सरकारला ग्रामीण भागातील परिस्थिती हाताळता आली नसल्याची टीका विखे पाटील यांनी केली आहे। मुलुंडमध्ये रावण दहन कार्यक्रमावेळी भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर युतीत वाकयुद्ध रंगले आहे। सुरुवात त्यांनी केली, अंत आम्ही करू असा इशारा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे। या राडानंतर शेलार यांनी सोमय्या यांची भेट घेतली। शिवसेनेच्या हल्ल्यामुळे प्रेरणा मिळाली असून भ्रष्टाचाराविरोधातला लढा सोमय्या आणि भाजप सुरूच ठेवणार असल्याचंही शेलार यांनी म्हटलंय। दरम्यान सोमय्या यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आली आहे। सर्जिकल स्ट्राईक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, ज्यांची छाती 56 इंचाची नाही त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची भाषा करू नये असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी हाणला आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजपचे नेते आणि मंत्र्यांची घोटाळ्यांप्रकरणी चौकशी सुरू आहे, त्यामुळे त्यांनी या घोटाळ्यांची उत्तरं रावणाच्या गळ्यात लावायला हवी होती असा टोला गोरे यांनी हाणलाय। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यादरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला। लाचारी पत्करून सत्तेत कायम राहिल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेली आहे। भाषणात उद्धव यांनी राहुल गांधींना दलाल संबोधला, मात्र शिवसेनेनं दलालीवर बोलणं हाच एक विनोद असून मुंबई महापालिका म्हणजे दलालांचं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असल्याचा टोलाही लगावला। भारतीय शेअर बाजारात 30 लाख कोटी काळा पैसा गुंतला असल्याची माहिती आयकर विभागातल्या सूत्रांकडून झी मीडियाला मिळाली आहे। अनेक गुंतवणूकदारांनी आयकर न भरता तो पैसा वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवल्याची माहिती पुढे आली आहे। त्याचबरोबर शेअर बाजारात कोट्यवधींचे व्यवहार करून इन्कम टॅक्स फाईल न करणाऱ्या व्यक्तींची यादी देखील आयकर विभागानं तयार केली आहे। कुठलाही शेअर खरेदी करताना किंवा विकताना त्यावर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स अर्थात एसटीटी भरावा लागतो। याच एसटीटी विभागाकडून आयकर विभागानं सर्व तपशील मागवला असून करबुडबेगिरी करणाऱ्या गुंतवणूकदारांची यादी तयार करण्यात आली आहे। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कृपाशंकर सिंग यांच्या चौकशीचं काय झालं असा सवाल मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला आहे। 2 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला हायकोर्टानं दिले आहेत, त्यामुळे सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मात्र सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यास सीबीआयनं तुर्तास नकार दिला आहे। कृपाशंकर सिंग यांची 320 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आहे, त्याची चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका संजय तिवारी यांनी केली आहे। पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे। भुजबळ गेल्या 17 सप्टेंबरपासून जे जे रुग्णालयात उपचार घेत होते, सुरुवातीला डेंग्यूच्या संशयानं त्यांना रुग्णालयात हलवण्यात आला, पण त्यांना डेंग्यू नसल्याचं चाचण्यांमध्ये स्पष्ट झालंय। पण त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती, त्यामुळे आता जवळपास 25 दिवसांच्या उपचारानंतर भुजबळांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। त्यांना पुन्हा एकदा आर्थर रोडमध्ये रवानगी करण्यात आली आहे। यवतमाळ शिवसेनेला खिंडार पडत असून पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या 2 माजी उपजिल्हाप्रमुखांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे। पुसद येथील महेश नाईक यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपात प्रवेश केला आहे। केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत पुसदमधील शेकडो शिवसैनिक भाजपात सामील झाले। मोहरम आणि दुर्गापूजेच्या निमित्त गुहागर तालुक्यातील शृंगार तळी गावात हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन घडलं। गुहागरचे पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्या प्रयत्नातून हिंदू मुस्लिम एकत्र आले। तब्बल 30 वर्षानंतर दुर्गापूजा आणि मोहरम हे सण एकत्र आले। मोहरमच्या दिवशी मुस्लिम बांधव ताबूत पंच आणि छबिनाची मिरवणूक काढतात, तर दसऱ्याच्या दिवशी राजा दुर्गादेवीचं विसर्जन करण्यात येतं। हाच योग साधून गुहागरमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र आले आणि दोन्ही मिरवणुका एकत्र काढण्यात आल्या। रायगड जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून आकांक्षा ट्रस्टच्या सहाय्यानं टॅब वाटपाचा उपक्रमात तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता। मलिक यांच्या या आरोपाला अनंत गीते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। शिवसेनेवर थेट आरोप करण्याची हिंमत नाही म्हणून तटकरे यांनी भाड्यानं
मलिक यांना पाठवल्याची टीका गीतेंनी केली. दरम्यान रायगड जिल्ह्यातील रोहा शिवसेनेचा मेळावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या प्रयत्नातून शिवसेना प्रणित आकांक्षा ट्रस्टच्या वतीने रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 5,000 टॅब्सचं वितरण करण्यात आलं. बेळगावमध्ये कोट्यवधी किमतीची सांबरची शिंग, हत्तीचे सुळे, वाघांची नखं आणि पँगोलिनची कातडी पोलिसांनी जप्त केली आहे. या मागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शहरातल्या शेट्टी गलीतल्या एका घरावर धाड घालून पोलिसांनी हे हस्तगत केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सलीम चमडेवाले यांना अटक केली आहे. नागपुरात चिटफंडचा पैसा चुकवण्यासाठी लोकांच्या तगाद्याला कंटाळून एका दाम्पत्यानं आत्महत्या केली आहे. दिनेश आणि योगिता कुर्यवंशी अशी मृतांची नाव आहेत. दोघांनीही फुटाळा तलावात उडी मारून आपला जीवन प्रवास संपवला. दिनेश यांचे सुरेंद्रगड परिसरात चहा आणि नाश्त्याचा व्यवसाय होता. दोघेही परिसरात बचत योजनाही चालवायचे. लोकांकडून 500-1,000 रुपये महिन्याप्रमाणे रक्कम गोळा करून ठराविक दिवसांनी त्यांना व्याज देण्याची योजना ते चालवत होते. लोकांकडून गोळा केलेली रक्कम कुर्यवंशी दाम्पत्य एका व्यक्तीकडे गुंतवत होते. मात्र त्या व्यक्तीनं कुर्यवंशी दाम्पत्याचे पैसे परत न केल्यामुळे त्यांची बचत योजना डबघाई झाली. लोकांचे पैसे परत करण्यास अपयशी ठरल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्याच्या हैदराबाद सेंट्रल विद्यापीठाचा विद्यार्थी असलेला रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण होत असतानाच आता खुद्द वेमुला परिवारालाच राजकारणात उडी खेळायचं ठरवलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत वेमुला परिवार सक्रियपणे सहभाग घेणार असून भाजपच्या विरोधात आणि बसपाच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. याची घोषणा खुद्द रोहित वेमुलाच्या आईनं नागपूरला आयोजित एका पत्रकार परिषदेत केली आहे. बहुजन समाज पक्षातर्फे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. सांगलीच्या पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारात दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चौघही जण अधीक्षकांच्या घराच्या परिसरातल्या चंदनाची झाडं तोडण्याच्या प्रयत्नात होते. दरोडेखोरांकडून पोलिसांनी करवत आणि सत्तूर जप्त केली आहे. कारवाई दरम्यान या चौघांनी पोलिसांवरती हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत ATM मध्ये रक्कम भरण्याकरता जात असलेल्या 2 तरुणांना धाक दाखवून त्यांच्याकडून 26 लाख रुपये लुटण्याचा प्रकार नुकताच घडला होता. या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी 7 आरोपींना अटक केलेली असून त्याच्याकडून 24,24,000 रुपये जप्त केले आहेत. या होत्या राज्यातल्या बातम्या. आता बघूया देश विदेशातल्या महत्वाच्या बातम्या झटपट. काश्मीरमध्ये श्रीनगर नजीक पंपोर इथं शासकीय इमारतीमध्ये दडून बसलेल्या 2 अतिरेक्यांचा खात्मा केलेला आहे. तब्बल 56 तास हे ऑपरेशन सुरू होतं. एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या इमारतीत सोमवारी पहाटे 2 ते 3 अतिरेकी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर हे ऑपरेशन सुरू झालं. 8 महिन्यांपूर्वी झालेल्या अशाच प्रकारामध्ये 5 जवान शहीद झाले होते. त्यामुळे आताच ऑपरेशन करताना लष्करांना पूर्ण खबरदारी बाळगली. त्यामुळे केवळ 1 जवान जखमी होण्यापलीकडे अधिक नुकसान झालं नाही. अतिरेक्यांना हुसकावून ठार केल्यानंतर लष्करानं इमारतीच्या 60 खोल्यांची तपासणी केली आणि कारवाई थांबल्याचं जाहीर केलं. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा चेन्नईला आले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तरीही प्रकृतीबद्दल संपूर्ण राज्यात कमालीचा संभ्रम आहे. आपल्या नेत्याच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी समर्थकांनी पूजा अर्चना सुरू केली आहे. अशा पूजा अर्चनाने आपली आवडती आंबा लवकरच बरी होईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांच्या गावात एका भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा आरोप करत भाजपनं राज्यभरात 12 तासांचा बंद पुकारला आहे. 4 दिवसांपूर्वी संवेदनशील कन्नूर जिल्ह्यातल्या गावात एका माकप कार्यकर्त्याची हत्या झाली होती. रेमीत नावाच्या भाजप कार्यकर्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ हल्ला झाला. त्याच्या डोक्यावर आणि मानेवर घाव घालण्यात आले होते. रुग्णालयात नेतानाच सेमीचा मृत्यू झाला. ही राजकीय हत्या असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गोव्यातली परफ्यूम स्पेशालिस्ट मोनिका घोरडे हिचा खून बदला पैशाची लालसा आणि वासनेतून झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी राजकुमार सिंग याला बंगळुरूमधून अटक केली होती. त्यानेही सगळी कबुली दिली आहे. त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. उत्तर गोव्यातल्या सांगुल्डामधल्या सपना राजभाली या उच्चभ्रू सोसायटीत मोनिका घोरडेचा 6 ऑक्टोबरला खून झाला होता. राजकुमार सिंगला मोनिकाची छत्री चोरल्याच्या आरोपावरून सोसायटीतून काढून टाकलं होतं. तेव्हापासून त्याचा तिच्यावरती राग होता. या रागातूनच त्यानं मोनिकाचा काटा काढायचं ठरवलं.
रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर ते एक जागतिक संकट ठरेल अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार समितीने धोक्याचा इशारा दिला आहे। ट्रम्प यांची त्या देशातल्या अल्पसंख्य नागरिकांबद्दलची मत चिंतेत टाकणारी असल्याचं संयुक्त राष्ट्र मानवाधिकारचे उच्चायुक्त झैद राद अल हुसेन यांनी म्हटलंय। ते आता जी भूमिका मांडत आहेत त्या भूमिकेवर त्यांचा विजय जगाला चिंतेत टाकणारा असेल असं हुसेन यांचं म्हणणं आहे। काबूलमध्ये एका मशिदीमध्ये दहशतवादी हल्ला झालाय। या हल्ल्यामध्ये 14 जण ठार तर 36 जण जखमी झाले आहेत। सैनिकांच्या वेशात झालेल्या 3 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे। या हल्लेखोरांनी अनेकांना ओलीस ठेवल्याचंही बोललं जात आहे। हल्ला झाला त्यावेळी मशिदीमध्ये अनेक जण जमले होते। 3 पैकी 1 दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आलं आहे। रशियन विमानांनी सिरियातल्या अलेप्पो शहरात बंडखोरांच्या ताब्यातल्या भागात तुफानी बॉम्बवर्षाव केला आहे। यामध्ये किमान 50 नागरिक ठार झाल्याची माहिती आहे। बंडखोरांचं प्राबल्य असलेल्या बसन अल कासर या भागाला प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आलं होतं। बॉम्ब हल्ल्याचा कट रचणाऱ्या एका सिरियन निर्वासिताला पकडून देणाऱ्या दुसऱ्या निर्वासिताचे जर्मनीच्या गृहमंत्र्यांनी जाहीर आभार मानले आहेत। सोमवारी जबेल अल बक्र नावाच्या व्यक्तीला पूर्व जर्मनीतल्या चेमनिझ शहरात कट केल्याप्रकरणी अटक झाली होती। म्यानमार लष्करानं सैनिक आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 4 बंडखोरांना ठार केलं आहे। मौगवाड इथल्या मुस्लिम वस्तीच्या गावांमध्ये सर्च ऑपरेशनच्या दरम्यान हे बंडखोर सापडले होते। अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिना प्रांतात मॅथ्यू वादळामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। वादळामुळे राज्यातल्या एका दिवसात सुमारे 1 फूट पाऊस पडला आहे त्यामुळे अनेक इमारती पाण्याखाली गेल्या आहेत। पोक हंग यांनी आपल्या शपथविधीच्या वेळेस निदर्शनं केली। हाँगकाँगमधल्या या ज्येष्ठ नेत्याला नुकतीच काही काळासाठी अटकही झाली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।